सिटी न्यूज वसा जनसेवेचा। महसूल विभागातील महाभ्रष्ट मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांनी कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यांचे जे प्रचंड इंबले बांधले त्याला मोठ्या प्रमाणामध्ये महसूल विभागातील ढिसाळ अधिकारी जबाबदार असून जर वेळीस टेकाळे यांच्या या घोटाळ्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला असता तर ते एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांची अडवणूक पिळवणूक करून कोट्यवधींच्या घोटाळ्यांचे धणी झाले नसते। आज अनेक तक्रारी होऊन देखील टेकाळे यांच्या विरोधात केवळ चौकशा अहवाल यांचे नाटक सुरू असून कारवाईच्या नावाने पूर्ती बॉम्ब असल्याचे महसूल विभागात दिसून येत आहे। सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून बुलढाणा महसूल विभागात सुरू असलेल्या अनिर्बंध भ्रष्टाचाराच्या विरोधात सातत्याने वृत्तमालिका प्रकाशित प्रसारित करण्यात येत आहे। भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर भूमिका घेऊन आम्ही आमचे पत्रकारितेचे व्रत सांभाळत आहोत। बुलढाणा महसूल विभागात कार्यरत मंडळ अधिकारी विजय टेकाळे हे गेल्या अनेक वर्षांपासून जमिनीचे फेरफार वाटणी तसेच इतर अनेक प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत असून त्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची बेनामी संपत्ती जमा केली आहे। टेकाळे यांच्या उत्पन्नाचे ज्ञात स्रोत आणि त्यांनी अर्जित केलेली प्रचंड अशी संपत्ती याचा कुठेही ताळमेळ बसत नाही। सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या हाती आलेल्या माहितीनुसार टेकाळे आणि त्यांच्या निकटच्या नातेवाईकांच्या नावावर आज शेकडोंच्या संख्येने जमिनीचे 7-12 उतारे आहेत। यातील जास्तीत जास्त संपत्ती ही टेकाळे यांनी केवळ आणि केवळ घोटाळे आणि गैरव्यवहार करून मिळवलेली आहे। हे करीत असताना त्यांनी एकीकडे आजवर शेकडो लोकांची पिळवणूक अडवणूक केलेली आहे। टेकाळे यांच्याकडे कोणतेच काम हे अर्थपूर्ण व्यवहार केल्याशिवाय पूर्ण होत नाही अशी स्थिती आहे। सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनने टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराची माहिती प्रकाशित केल्यानंतर महसूल विभागात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची लखतर अक्षरशः वेशीवर टांगल्या गेली आहेत। महसूल विभागात हा भ्रष्टाचार अत्यंत खोलवर रुजल्याचे दिसून येते कारण टेकाळे यांच्या विरोधात कित्येक तक्रारी झाल्यानंतर त्यांच्या विरोधात चौकशी समित्या बसल्या। अधिकाऱ्यांनी आपले अहवाल देखील वरिष्ठांना सादर केले। टेकाळे यांच्यावर कारवाई करण्याच्या शिफारशी देखील अधिकाऱ्यांनी केल्या मात्र ही सर्व प्रक्रिया केवळ चौकशी अहवाल याच्या पत्नीकडे जातच नाही। प्रत्यक्ष कारवाईच्या नावाने महसूल अधिकाऱ्यांची अक्षम्य अशी टाळाटाळ दिसून येत आहे। याचाच अर्थ महसूल विभागातील काही भ्रष्ट अधिकारीच टेकाळे यांना वाचवत आहेत। सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन सातत्याने अधिकाऱ्यांकडे टेकाळे यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत परंतु अधिकारी केवळ पोकळ आणि बाष्कळ आश्वासने देत आहेत। टेकाळे यांच्या विरोधात होणारी चौकशी काही आंतरराष्ट्रीय घडामोड नाही की त्याला काही महिने किंवा काही वर्षे लागतील। दहादांत कागदोपत्री हे दिसून येते की टेकाळे यांनी भयंकर असा भ्रष्टाचार केला आहे। टेकाळे हे महसूल विभागातील भ्रष्टाचाराचे शिरोमणी बनले आहेत असे असून सुद्धा अधिकारी थंडपणे खरं तर इथे यापेक्षाही हलकट शब्दप्रयोग करता आला असता परंतु पत्रकारितेची मूल्य आम्ही जपतो हे सर्व पाहत बसले आहेत। कमीत कमी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनचा पाठपुरावा पाहून आणि टेकाळे यांच्या विरोधात असलेले ढळढळीत पुरावे पाहून त्यांच्या विरोधात पारदर्शक कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी तुम्मोड साहेब किंवा निवासी उपजिल्हाधिकारी महसूलचे उपजिल्हाधिकारी यांनी तात्काळ कारवाई करावी। टेकाळे यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्या विरोधात उच्चस्तरीय चौकशी लावावी तसेच भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार प्रकरणे त्यांच्यावर थेट फौजदारी कारवाई करावी। असे न झाल्यास महसूल विभागात भ्रष्टाचाराच्या आणखी गर्तेत जाण्याची शक्यता असून यातून महसूल विभागाचे वाभाडे निघाल्याशिवाय राहणार नाही। हे पवित्र कार्य सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन आगामी काळात केल्याशिवाय राहणार नाही। अजून बरंच काही पुढील भागात। सिटी न्यूज बुलढाणा।